सगळ्या माझ्या मित्र मैत्रिणींना माझ्याकडून नमस्ते। तर मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये। तर मंडळी तुम्हा सगळ्यांना तर माहिती आहे पत्रास्टेचा ओनर परत गावी गेला आहे, कारण पत्रास्टेची बुकिंग चालू झाली आहे। मला तर नवलच वाटतंय, एवढी पोलपोल करून देखील अंधभक्त पत्रास्टेच निवडतायत। मंडळी तुम्ही सगळ्यांनी आमरसची बॉटल चाटून त्याच हाताने जेवण वाढताना तर बघितलंच आहे। नाकात बोटं घालणं, ड्रेसला चमचा पुसणं हे देखील तुम्ही पाहिलं आहे। परंतु मंडळी जेवणासोबत तर हे लोक अशी मस्करी करतच होते, परंतु आता पाण्यासोबत देखील ही मस्करी चालू झाली आहे। पत्रास्टेचा ओनर तर क्लिनिनेस बद्दल खूप मोठे मोठे धडे देत होता, परंतु पत्रास्टे ओनरची बायको ज्या सिंक मध्ये बॉटल रिफिल करत होती तिकडेच पत्रास्टेच्या ओनरनी हात धुतले। हात धुताना त्याने तेच पाणी नळावर टाकले आणि तिकडे जी बॉटल रिफिल करायला ठेवली होती ती त्याच्या बायकोने उचलून साईडला ठेवली। आता गेस्ट ह्याच बाटलीतना पाणी पिणार। अजून एक गोष्ट, ती म्हणजे पत्रास्टे ओनरच्या बायकोनी सर्व बाटल्या भरून ठेवल्या होत्या आणि त्यांची बुच लावली नव्हती। आणि जेव्हा पत्रास्टे ओनरनी तिच्याकडे बॉटल कशी साफ करते दाखव बोलला तेव्हा तिने तीच बॉटल त्याच्या हातात दिली, तेव्हा त्या बॉटलला लागलेलं सगळं पाणी उघड्या बॉटल्स मध्ये पडत होत। म्हणजे क्लिनिंग डिपार्टमेंट मी एवढा स्ट्रॉंग ठेवलाय ना, त्यांना सांगितलंय की मला एकदम क्लिनिंग चांगली पाहिजे, बघा आतून सुद्धा साफ होते बॉटल्स। किती हा अनहायजेनिकपणा। मंडळी तुम्हीच सांगा, एवढ्या मोठ्या सेलिब्रिटीच्या पत्रास्टे मध्ये साधं एक वॉटर प्युरिफायर नाही आहे? हे लोक गेस्टला नळाला कपडा लावून पाणी देतात। हे लोक सारखे त्या नळामध्ये हात धुवायला जातात आणि हात धुतलेलं पाणी त्या नळावरती शिंपडतात। हे लोक त्याच नळामध्ये मच्छी मटण देखील धुतात आणि जर कोणी व्हेजिटेरियन कस्टमर जेवायला आला तर हे लोक त्याच सिंकच्या नळातना पाणी भरून जेवण बनवतात। जनता माफ नाही करेगी। मंडळी तुम्हाला माहिती आहे का हा पत्रास्टेचा ओनर त्यांच्या घरी येणाऱ्या गेस्टचा कशी खिल्ली उडवत होते? अच्छा मिरर मध्ये बघत होतो फेशियल एक्सप्रेशन मंडळी तुम्हा सगळ्यांना माहिती आहे का या पत्रास्टे ओनरला त्याच्या सबस्क्रायबरची काही व्हॅल्यूच नाही आहे, कारण 2-4 आठवड्या आधी त्यांनी एक पोल टाकला होता, त्यात त्याने विचारले होते की तुम्हाला आमचा व्हिडिओ कधी पाहायला आवडेल। लोकांनी तिकडे वोट्स देखील केले आणि याने एक सुटेबल टाइम ठरवला, तो म्हणजे 2 वाजता। परंतु गेले काही दिवस हा 2 वाजता तर व्हिडिओ पोस्ट नाही करत, याचा अर्थ स्पष्ट दिसतोय पत्रास्टे ओनरला त्याच्या सबस्क्रायबरच्या टाइमची व्हॅल्यू नाही आहे। मंडळी तुम्हा सगळ्यांना तर माहिती आहे पत्रास्टेचा ओनर किती मोठा अॅनिमल लव्हर आहे। मुंबईला त्याच्या घरी एक मांजर देखील आहे। कधी कधी तर त्याच्याकडे काही कंटेंट नसला की तो त्या मांजरीला कॅमेरा समोर उभं करतो आणि तिचे सगळे एक्सप्रेशन्स कॅप्चर करून दाखवतो। परंतु तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, हा पत्रास्टेचा ओनर त्या मांजरीला उपाशी ठेवतो। हा पत्रास्टेचा ओनर आणि त्याची बायको बकासुरासारखे जेवून घेतात व त्या मांजरीला उपाशी ठेवतात। भूक लागलेली आहे। पाहिलत ना किती ते अॅनिमल प्रेम, ती मांजर बुकेने अवतीभोवती घुटमळते आणि हे लोक कसे डॉलर साठी त्या मुक्या जनावराला उपाशी ठेवतायत। वर हा पत्रास्टेचा ओनर बोलतोय की ती थोडा वेळ कंट्रोल करेल तिची भूक,
पाच जण तिच्या अवतीभवती बसले होते, पण एकाने देखील त्या मुक्या जनावराला खायला दिले नाही. ती मांजर शेवटी वैतागून एका वियर्ड पोज मध्ये बसली होती, त्याची देखील या लोकांनी खिल्ली उडवली. जर यांना एका मुक्या जनावराला पाळणं चढ जाते आहे तर कशाला पाळतात, कशाला हा दिखावा करायचा? ये बड़ी अच्छी बात कही आप. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला आजची पोलखोल कशी वाटली हे मला नक्की कळवा. मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.